वेलकम स्टुडंट्स या व्हिडिओमध्ये आपण चाप्टर नंबर वन मधील लास्ट पॉईंट शिकणार आहोत त्याचं नाव आहे बॅटरीज अँड धिअर टाईप्स आता आपल्याला बॅटरी माहीत आहेत आपल्या मोबाईलला बॅटरी असते आपल्या चार्जिंगची बॅटरी म्हणतो आपण घरामध्ये यूज करतो डायरेक्ट तिला आपण बॅटरीज म्हणतो तिला पण बॅटरीज असतात म्हणजे हे काय आहे किंवा आपल्या घड्याला जे काही सेल असतात पॉवर सेल असतात त्यांना पण आपण काय म्हणतो बॅटरीज म्हणतो बघा मग आता काय आहे बॅटरी इज द प्रायमरी पॉवर सोर्स फॉर एनी इलेक्ट्रॉनिक्स वायरलेस गॅजेट्स बी इट अ स्मार्टफोन लॅपटॉप वॉच ऑर रिमोट म्हणजे काय बॅटरी एक पॉवर सोर्स आहे तो कुठे कुठे यूज करतो आपण स्मार्टफोनसाठी पण यूज करतो लॅपटॉपसाठी पण बॅटरी वापरतो घड्यासाठी वॉचसाठी बॅटरी वापरतो रिमोटसाठी वापरतो म्हणजे वेगवेगळ्या सोर्ससाठी आपण ज्या काही वेगवेगळ्या साठी बॅटरीज वापरतो त्याला काय म्हणतोय आपण बॅटरी इज अ प्रायमरी पॉवर सोर्स नंतर बघा आता इथे दोन टाईपच्या बॅटरी असतात आपण मोबाईलला चार्जिंग करतो मोबाईलच्या बॅटरीला चार्जिंग करतो म्हणजे ती चार्जेबल बॅटरी बट घड्याळाचा सेल असेल तर त्या घड्याळच्या सेलला आपण चार्जिंग करतो का रिमोटच्या सेलला चार्जिंग करतो का नाही म्हणून ते काय आहेत नॉन रिचार्ज रिचार्जेबल बॅटरी आता बघा मग दोन टाईप्स टाइप्स ऑफ बॅटरीज बॅटरीज आर बेसिकली क्लासिफाइड इन टू टू टाईप्स फर्स्ट आहे नॉन रिचार्जेबल बॅटरीज अँड सेकंड आहे रिचार्जेबल बॅटरीज एक ज्याला आपण चार्जिंग करतो त्याला म्हणतो रिचार्जेबल आणि ज्याला आपण चार्जिंग करत नाही त्याला आपण म्हणतो नॉन रिचार्जेबल बघा मग नॉन रिचार्ज रिचार्जेबल बॅटरीला आपण प्रायमरी बॅटरीज पण म्हणतो आणि रिचार्जेबल बॅटरीला आपण सेकंडरी बॅटरीज पण म्हणतो जसं बघा आता आपण त्या टाईप्स बद्दल डिस्कस करूया नॉन रिचार्जेबल बॅटरीज कशाने बनलेल्या असतात ह्या नॉन रिचार्जेबल बॅटरीज काय असतं त्याच्यामध्ये कंपाऊंडस हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत बघा मग नॉन रिचार्जेबल बॅटरीज दीज आर बेसिकली कन्सिडर्ड एज प्रायमरी बॅटरीज बिकॉज दे कॅन बी यूज ओनली वन्स याला का प्रायमरी बॅटरीज म्हटलं जातं तर ह्या बॅटरीज काय आहेत ओनली वन एकदाच यूज केल्या जातात आणि आपण त्याला फेकून देतो म्हणजे ह्या बॅटरीज यूज अँड थ्रो आहेत म्हणून त्याला आपण प्रायमरी बॅटरीज म्हणतो दिस बॅटरीज कॅनॉट बी रिचार्ज अँड यूज अगेन ह्या बॅटरीला आपण रिचार्ज करू शकत नाही आणि त्याला परत वापरू शकत नाही बघा ती बॅटरी कशाने बनलेली असते अल्कलाईन बॅटरीज अल्कलाईन हे काही प्रोडक्ट आहे किंवा अल्कलाइन हा मेटल आहे का केमिकल आहे त्याने बनलेली असते ही बॅटरी बघा मग अल्कलाईन बॅटरीज इट इज बेसिकली कन्स्ट्रक्टेड विथ द केमिकल कंपोजिशन ऑफ झिंक झेडयन अँड मॅग्नीच डाय कशाने बनलेलं असतं अल्कलाईन बॅटरीज झिंकणे आणि डायऑक्साइड डायऑक्साईडने झिंकला म्हणतो झेड एन आणि मॅग्नेज आपण म्हणतो यम एन ओ टू ॲज द इलेक्ट्रोलाईट यूज इट इज अ पोटॅशियम हायड्रॉक्साईड विच इज प्युअरली अँड अल्कलाईन सबस्टन्स द बॅटरी इज नेम्ड ॲज अल्कलाईन बॅटरी हॅव्हिंग द पावर डेस्टिनी सॉरी ही हॅव्हिंग द पावर डेन्सिटी ऑफ हंड्रेड डब्ल्यू एच पर के जी म्हणजे हंड्रेड वॅट पर हवर हंड्रेड वॅट हवर जी म्हणजे इथे काय आहे ह्या ज्या काय अल्कलाईन बॅटरीज असतात त्या यूज करतात झिंकचं कॉम्पोनंट एम एन ओ टू वापरतो आपण त्याचबरोबर तिथे पोटॅशियम हायड्रॉक्साईड पण वापरलं जातं हे जे काही सबस्टन्सेस आहेत ते कशा आहेत अल्कलाईन नेचरचे आहेत तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल अल्कलाईन नेचर तर हे सबस्टन्सेस कशा आहेत अल्कलाईन नेचरच्या आहेत ते बॅटरीला काही देतात पावर देतात पॉवरची डेन्सिटी देतात बघा मग पावर देण्यासाठी आपण जी नॉन रिचार्जेबल बॅटरी यूज करतो ती कशाने बनलेली आहे आपली अल्कलाईन बॅटरीजने बघा कशा टाईपची असतात अल्कलाईन बॅटरीज ह्या सेल सारख्या असतात इथे मध्ये दिलेल्या आहेत बघा सेल घड्याळाचं सेल असेल रिमोटचं सेल असेल त्या झाल्या आपल्या अल्कलाईन बॅटरीज आता ऍडव्हान्टेजेस काय आहे त्या अल्कलाईन बॅटरीचे किंवा नॉन रिचार्जेबल बॅटरीचे तर सायकल लाईफ इज मोअर म्हणजे त्या बऱ्याच दिवस टिकतात आपल्या घड्याला सेल टाकला आपण एखादा तो कमीत कमी तीन चार पाच सहा महिने आपल्याला टिकतो म्हणजे सायकल लाईफ कशी आहे त्याची मोअर तसं मोबाईलची बॅटरी टिकते का तीन चार महिने पॉवर राहते का तिची नाही बट ह्या जी काही नॉन रिचार्जेबल नॉन रिचार्जेबल बॅटरी आहे तिचं सायकल लाईफ किती आहे मोअर आहे नंतर आहे बघा मोअर कम्पॅटिबल अँड इफिशियंट फॉर पॉवरिंग अप पोर्टेबल डिव्हायसेस म्हणजे एका डिव्हाइसमधनं दुसऱ्या डिव्हाइसमध्ये पोर्टेबल करण्यासाठी कम्पॅटिबल आहे इफिशियंट आहे म्हणजे रिमोटचे सेल असेल तर आपण ते घड्याळला पण यूज करू शकतो किंवा घड्याळाच्या साईडचे सेल आपण कधी कधी रिमोटला पण यूज करू शकतो म्हणजे ते कम्पॅटिबल आहेत वेगवेगळ्या डिव्हाइसला एकच सेल यूज पडतात नंतर बघा सेल्फ लाईफ इज मोर शेल्फ त्याची स्वतःची लाईफ ही जास्त असते नंतर साईज त्याची कशी असते छोटी असते म्हणून स्मॉल इन साईज हायली इफिशियंट जास्त वापरली जाते नंतर लो इंटरनल रेजिस्टन्स सो दॅट डिस्चार्ज स्टेट इन आयडियल स्टेट इज लेस म्हणजे काय इंटरनल रेजिस्टन्स तिच्या आतमधलं जे काही मटेरियल असतं ते लो असतं त्यांचा इंटरनल रेजिस्टन्स मग काय डिस्चार्ज State in ideal state is less. तीचा, तीचा स्टेट इन आयडियल स्टेट इज लेस म्हणजे डिस्चार्ज होण्यासाठीच्या तिच्या स्टेट ज्या काय आहेत त्या कमी असतात म्हणजे डिस्चार्ज झाली ती डायरेक्ट बंद पडते तिला चार्ज करता येत नाही नंतर डिसएडव्हानेजेस बघा कॉस्ट इज अ बीट हाय कॉस्ट कशी आहे तिची थोडीशी जास्त आहे एक्सेप्ट इट एव्हरीथिंग इज अँड अॅडवांटेज बाकीचं सगळे तिचे काय आहेत अॅडव्हान्टेजेस आहे डिसएडव्हटेजेस एकच आहे कॉस्ट कधी कधी तिची हाय असू शकते नंतर नेक्स्ट आहे बघा रिचार्जेबल बॅटरीज तर रिचार्जेबल बॅटरीज काय आहेत की आपण ज्या बॅटरीला रिचार्ज करतो त्या बॅटरीला आपण म्हणतो रिचार्जेबल बॅटरीज बघा मग ह्या सेकंडरी बॅटरीज आहेत दीज आर जनरली कॉल्ड एज सेकंडरी बॅटरीज विच कॅन बी रिचार्ज अँड कॅन बी रियूज म्हणजे आपण त्याला रिचार्ज पण करू शकतो आणि रियूज पण करू शकतो थ्रू द कॉस्ट इज हाय बट दे कॅन बी रिचार्ज अँड रियूज म्हणजे कॉस्ट त्याची जास्त आहे बट आपण त्याला रिचार्ज करू शकतो आणि रियूज करू शकतो अँड कॅन हॅव अ ह्यूज लाईफ स्पॅन व्हेन प्रॉपरली यूज म्हणजे काय जास्त लाईफ स्पॅन आहे ह्यूज म्हणजे लार्ज त्याला खूप लार्ज लाईफ स्पॅन आहे जर आपण त्याला प्रॉपरली यूज केलं आणि सेफली जर चार्ज केलं तर त्याची लाईफ कशी आहे जास्त आहे द फॉलोइंग आर द डिफरंट टाईप्स ऑफ रिचार्जेबल बॅटरीज दॅट आर कॉमनली यूज जसं नॉन रिचार्जेबल बॅटरी ह्या अल्कलाईन बॅटरीज आहेत तसं रिचार्जेबल बॅटरीज कशाने बनलेल्या जातात खाली दिलेल्या बॅटरीजच्या प्रोडक्टने बघा मग एस एम एफ बॅटरी नंतर लिथियम बॅटरी नंतर लि न, 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 निकेल कॅड कॅडमियम सॉरी निकेल कॅडमियम बॅटरी नंतर आहे लीड ॲसिड बॅटरी चार टाईपच्या बॅटरीज आहेत एस एम एफ बॅटरी लिथियम बॅटरी निकेल कॅडमियम बॅटरी लीड ऍसिड बॅटरी ह्या चार टाइपच्या बॅटरीज कॉमनली आपण यूज केल्या जातात बाजारात जास्त यूज केल्या जातात रिचार्जेबल बॅटरीज म्हणून नंतर बघा त्या बॅटरीच्या अॅडव्हान्टेजेस काय काय आहेत रिचार्जेबल बॅटरीज कॅन बी यूज मोर दॅन वन्स जशी आपली नॉन रिचार्जेबल बॅटरी किती वेळा वापरली जाते एकदाच वापरली जाते बट रिचार्ज करून बॅटरीज किती वेळा वापरू शकतो आपण मोर दॅन वन एकापेक्षा कितीतरी वेळा आपण ती वापरू शकतो नंतर आहे बघा द नंबर ऑफ रिचार्जिंग सायकल्स विल डिपेंड ऑन द ब्रँड अँड टेक्नॉलॉजी किती वेळा रिचार्ज होणार ती बॅटरी हे तिच्या ब्रँडवरती आणि तिच्या टेक्नॉलॉजीवरतीच डिपेंड असतं म्हणजे कंपनीवरती आणि तिच्यामध्ये कुठली टेक्नॉलॉजीज आहे त्यावरती ते डिपेंड असतं नंतर नेक्स्ट बघा अनदर ऍडव्हांटेज ऑफ एनी रिचार्जेबल बॅटरी इज इट्स एन्व्हायरमेंटली फ्रेंडली एस्पेक्ट म्हणजे काय अडव्हान इन कुठल्या एनवायरमेंट मध्ये आपण त्याला रिचार्ज करू शकतो फक्त इलेक्ट्रिसिटी असेल चार्जर असेल आपण त्याला कुठेही रिचार्ज करू शकतो द बॅटरी सेल्स कंटेन लेस टॉक्झिक वेस्ट दॅन रेग्युलर बॅटरीज म्हणजे सेल काय असतात कमी टॉक्झिक असतात वेस्ट जात नाहीत जास्त नंतर डिसएडव्हानेजेस काय याचं रिचार्जेबल बॅटरीज आर सिग्निफिकंटली मोर एक्सपेन्सिव्ह दॅन द रेग्युलर काइंड म्हणजे ह्या बॅटरीज प्रायमरी बॅटरीपेक्षा जास्त एक्सपेन्सिव्ह असतात महाग असतात नंतर सेकंड डिसएडव्हानेजेस आहे द डाऊन साईड ऑफ रिलाइंग ऑन रिचार्जेबल बॅटरीज इज द नीड टू रिचार्ज दे म्हणजे काय रिचार्जेबल बॅटरी असेल तिला चार्जिंग करण्याची गरज पडते सारखी सारखी चार्जिंग करायला लागते जर एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कनेक्शन नसेल तर त्यावेळी काय होऊ शकतो आपलं एखादं इम्पॉर्टंट काम असेल सपोज मोबाईल याचं एक्झाम्पल घेतलं तुमचा मोबाईलची पॉवर ऑफ आहे रिचार्ज चार्ज केलेला नाहीये त्याला आणि तुम्हाला चार्ज करायचं आहे बट तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटीज नाही मग त्यावेळी काय होऊ शकतं एखाद्याला अर्जंट फोन करायचं असेल तर आपलं तिथे तोटा होऊ शकतो हे डिस अॅडव्हान्टेजेस आहेत आपले रिचार्जेबल बॅटरीचे हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद